वेलकम टू रश्मीज रसोई। तुम्हाला पण बनवायचे आहेत का ज्वारीचे असे क्रिस्पी डोसे? तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। शोरगम मिलेट किंवा ज्वारीचे डोसे बनवण्यासाठी आपण हे 2 कप ज्वारी घेतले, अर्धा कप उडदाची डाळ, 1/2 कप पोहे आणि 1 चमचा मेथीचे दाणे घेतले। सर्वात आधी ज्वारी, उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे आपण 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवणार आहोत आणि नंतरच मिक्सरला हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता दुपारी ही ज्वारी, उडदाची डाळ, मेथी मी भिजत घातलेली आणि पोहे हे फक्त 10 मिनिटांसाठीच भिजवून घेतलेत। आता ह्या सर्व वस्तू आपण वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये। सुरुवातीला अर्धीच ज्वारी मी घेते। ज्वारीबरोबर ही मेथी जी आपण 1 चमचा भिजत घातलेली ती ॲड करूया आणि 1/2 कप आपण पोहे घेतलेले ते देखील ह्यात ॲड करूया। हे अगदी 10 मिनिटांसाठीच भिजत ठेवायचे आहेत, लगेच भिजले जातात। थोडं पाणी घालते कारण का ज्वारी वाटायला थोडा वेळ लागतो आणि हे बारीक वाटून घेणार आहोत। हे बघा आपण असं अगदी बारीक असं वाटून घेतलं आहे। आता हे एका पातेल्यात मी काढून घेते। तुम्ही बघू शकता जसं आपण तांदूळ आपण वाटून घेतो डोस्यांसाठी तसंच हे ज्वारी पण वाटून घेतली आहे। आता उरलेली ज्वारी आणि पोहे मी पुन्हा एकदा वाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता उरलेलं मिश्रण पण आपलं वाटून झालंय। हे आता दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हे पळीने किंवा हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी, म्हणजे हे थोडं हलकं व्हायला हवं। असं हे मिक्स करून झालं की ह्याला झाकण देऊन आपण रात्रभर फर्मेंट करण्याकरता हे ठेवणार आहोत। 7 ते 8 तास झालेत, आपण झाकण काढून बघूया। हे बघा तुम्ही बघू शकता पीठ छान फर्मेंट झालंय। आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। गॅसवर मी हा पॅन गरम करत ठेवलाय किंवा आपला डोस्याचा तवा, अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याला। नंतर टिश्यू पेपरनी किंवा आपल्या कॉटनच्या कपड्यांनी असं त्याला पसरवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आता लो करायची आहे आणि थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं डोस्यासाठी लागणारं टेम्परेचर तव्याचं बरोबर मेंटेन होते। आता आपण तव्यावर थोडं हे बॅटर टाकणार आहोत ज्वारीच्या डोस्याचं। हे बॅटर तव्यावर टाकल्यावर अगदी अलगच हाताने, जसं आपण मसाला डोसा करताना तो डोसा स्प्रेड करतो तसाच हा डोसा आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे। जेवढा पातळ आपल्याला करता येईल तेवढा हा पातळ आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे। हे एक्स्ट्राचं पीठ असं पळीनी काढून घ्यायचं, नंतर त्याला साईडनी आणि वरून थोडं तेल ऍड करायचं त्याच्यावर। आता गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत। लक्षात ठेवा डोसा टाकताना कधी पण गॅसची फ्लेम लो ठेवायची, नंतरच पीठ आपण स्प्रेड करून घेणार आहोत। अर्धा ते 1 मिनिट झालाय। आता ह्या डोस्याला आपल्याला साईडनी थोडा तव्यातून सोडून घ्यायचा आहे कारण का आपल्या हा नॉर्मल डोस्यांसारखा हा डोसा नसतो। तुम्ही बघू शकता चारही साईडनी हा डोसा आपण व्यवस्थित सोडून घेतलाय। ह्याला पलटवायची गरज नाही कारण का हा आपण पातळच हे केलाय। आता ह्याला आपण फोल्ड करून घेणार आहोत। हे बघा सुंदर असा क्रिस्पी डोसा आपला तयार झालाय। हा मी प्लेट मध्ये काढून घेते। एक डोसा झाला का दुसरा डोसा बनवायच्या आधी पुन्हा आपण ह्या तव्यावर पाणी शिंपडायचंय
नंतर व्यवस्थित तो तवा पुसून घ्यायचा आहे आणि थोडंही तेल ऍड करायचं नाही आणि पुन्हा पहिला ढोसा जसा आपण बनवला तसाच हा ढोसा करून घेणार आहोत। लक्षात ठेवा अगदी अलगद हातानेच त्याला पसरवून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने मी उरलेले सर्व ढोसे बनवून घेणार आहे। हा बघा हा दुसरा ढोसा पण आपला व्यवस्थित तयार झालाय। अशाच पद्धतीने एक एक करून मी सर्व ढोसे बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता एक एक करून चारही ढोसे आपले तयार झालेत। आता हे आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले हे ज्वारीचे ढोसे तयार झालेत। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राइब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।